नमस्कार, मी पूजा। टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आजचा आपला विषय आहे महिलांमधील मधुमेह आणि त्यावरील माधवबागचे उपचार। आणि याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर निलेश कुलथे। सगळ्यात आधी मी तुम्हाला डॉक्टरांची आणि माधवबागची थोडक्यात ओळख करून देते। डॉक्टर निलेश कुलथे हे BAMS MD PhD आहेत आणि माधवबाग मध्ये 3 वर्षापासून जवळजवळ ते कार्यरत आहेत। त्याचप्रमाणे ते माधवबागचे मुंबई विभागाचे रिजनल मेडिकल हेड म्हणून सुद्धा कार्यरत आहेत। आतापर्यंत त्यांनी 100 वर मधुमेह आणि हृदयरोग जनजागृतीसाठी व्याख्यान जी आहेत ती सुद्धा लोकांना दिलेली आहेत। त्यांचे आतापर्यंत 50 पेपर प्रेझेंटेशन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कॉन्फरन्स मध्ये सादर सुद्धा झालेले आहेत। त्याचप्रमाणे 10 लेख आंतरराष्ट्रीय हेल्थ जर्नल मध्ये प्रकाशित सुद्धा झालेले आहेत। माधवबाग बद्दल बोलायचं झाल्यास जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या आकडेवारीनुसार भारत ही मधुमेहाची जागतिक राजधानी म्हणून ओळखली जाते आणि मधुमेह कशा पद्धतीने रिव्हर्स करता येतो हे सुद्धा माधवबागनं आतापर्यंत आपल्याला दाखवून दिलेलं आहे। आणि याच विषयावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। डॉक्टरांचं स्वागत करू आणि लगेचच आजच्या विषयावरील मार्गदर्शन त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, सगळ्यात आधी आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। नमस्कार। आजचा आपला विषय आहे की महिलांमधील मधुमेह आणि त्यावर माधवबागचे उपचार। तर सगळ्यात आधी मला तुम्हाला असं विचारायचंय की महिलांमध्ये मधुमेहाचं प्रमाण तर वाढत आहे, मात्र मधुमेहाचं प्रमाण जर एकंदरीतच पाहिलं तर ते सगळ्यांमध्येच प्रचंड वाढताना आपल्याला दिसतंय। नेमकं काय कारण सांगता येईल का महिलांमध्ये याचं सर्वाधिक प्रमाण आहे, त्याचं काय कारण आहे? आता डायबिटीस किंवा मधुमेह आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस रक्तातली साखर ही प्रमाणापेक्षा जास्त वाढते, म्हणजे किती, फास्टिंगमध्ये 110 व जेवण झाल्यानंतर 140 पुढे ज्यावेळेस वाढायला लागते तेव्हा आपण त्यांना डायबिटीस झालं असं म्हणतो। आणि आता याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसतंय कारण की आपली जीवनशैली ही बदललेली आहे। तर त्याचे कारणं जेव्हा आपण बघतो डायबिटीस होण्यामागचे, तर अनुवंशिकता एक महत्त्वाचं कारण आहे, दुसरं आहे की स्थौल्यता किंवा स्थूलता, वजन वाढलेलं असणे, त्यानंतर आहाराचं नियंत्रण नसणे किंवा नियंत्रित आहार नसणे, त्याचबरोबर रुग्णाचं जे आहे की ते लाईफस्टाईलमध्ये जे एक्सरसाइज असायला पाहिजे किंवा व्यायाम करायला पाहिजे तो त्यांच्याकडे रेग्युलरली होत नसतो, ह्या गोष्टींमुळे आपल्याला डायबिटीस होताना दिसत असतो। त्याचबरोबर व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी हा एक महत्त्वाचं कारण आहे ज्यामुळे आपल्याला डायबिटीस होताना दिसत असतो। आहाराबद्दलचं आपण सांगायचं झालं तर आपण स्त्रियांचं जर का विचार करायला गेलो तर त्यांचं आहाराचं कधीच त्यांचं लक्ष नसतं किंवा नियंत्रित आहार नसतो। घरी जे उरलेलं असेल किंवा आधी सगळे घरातल्या लोकांचं पोट भरलं पाहिजे नंतर मी माझं पोट भरेल याच्याकडे लक्ष देत असतं। पौष्टिक अंशसुद्धा त्यांच्या आहारात नसतो, बऱ्याच वेळा शिळं अन्न देखील त्यांच्याकडनं खाल्लं जात असतं। आणि व्यायामाचं जेव्हा आपण विचार करतो तर व्यायाम त्यांना याचं महत्त्व एवढं वाटत नाही कारण त्यांना वाटतं की घरातले जे रेग्युलर ते कामं करत असतात तोच म्हणजे व्यायाम। पण व्यायाम तसं नसून त्यांच्याकडनं डेली किमान 30 मिनिटं चालण्याचा हा बेसिक व्यायाम होणं गरजेचं असतं। व्हिटॅमिन डी बद्दल सांगायचं झालं तर आपल्याला माहिती आहे की कोवळ्या उन्हातून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळत असतं। स्त्रियांना बाहेर पडणं जरा मुश्किल होत असतं, त्यांचं डेली रुटीन असेल, मुलांचे डबे असेल, शाळाचं असेल, कॉलेज असेल, ह्या सगळ्या गोष्टींमधनं ते कुठेतरी फक्त ते स्वतःपुरतंच विचार न करता घरच्यांचा आधी विचार करता। आणि ह्या गोष्टी सर्वांमुळे स्त्रियांमध्ये आपल्याला डायबिटीसचं प्रमाण वाढताना दिसतं आहे। म्हणजे पूर्वी जर का आपण बघितलं तर डायबिटीसचे रुग्ण हे पुरुष जास्त दिसायचे कारण की त्यांचं डायग्नोसिस होत होतं, स्त्रिया स्वतःकडे लक्ष देत नाही त्याच्यामुळे त्यांचं डायग्नोसिस होत नाही आणि त्यांचं डायबिटीस आहे का नाही हे सुद्धा कळत नाही। नक्कीच, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की महिलांमध्ये मधुमेहाचं जे प्रमाण आहे ते कशामुळे वाढतंय आणि त्याची महत्वाची कारणं कोणती आहेत, मात्र जर का एकदा महिलांमध्ये मधुमेहाचं प्रमाण वाढलं किंवा त्यांना जर का डायबिटीस आहे हे एकदा डिटेक्ट झालं तर महिलांना साधारणपणे कोणत्या दुष्परिणामांना सामोरं जावं लागू शकतं किंवा याचा दुष्परिणाम जो आहे तो बाकीच्या अवयवांवर कशा पद्धतीनं दिसू शकतो? अगदी बरोबर, डायबिटीस होतो म्हणजे रक्तातली साखर वाढते हे आपल्याला माहिती। एकदा ही रक्तातली साखर वाढली तर सगळ्यात पहिले ते रक्तवाहिन्यांवरती त्याचे इफेक्ट करायला लागतात, म्हणजे रक्तवाहिनीचे आतमधले थर आहेत त्या थरांवरती त्याचा परिणाम दिसतो। मेनली एंडोथेलियल नावाचा जो थर आहे त्याच्यावरती त्याचा परिणाम दिसतो। त्या एंडोथेलियमचं काम काय असतं की रक्तवाहिनीचे आकुंचन प्रसरण हे व्यवस्थित करणं हे असतं। ज्यावेळेस या रक्तवाहिन्या मेंदूच्या ठिकाणी इजा होते किंवा त्यांच्यात प्रॉब्लेम होतो तेव्हा आपल्याला पॅरालिसिस सारखा आजार होताना दिसतो। हा याच रक्तवाहिन्या जर का हृदयाच्या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये असतील तर हृदयविकाराचे आपल्याला एपिसोड्स किंवा हृदयविकार येताना दिसतात। एक महत्त्वाची गोष्ट सांगण्याची म्हणजे पुरुष आणि स्त्री या दोघांना जर का आपण कंपेअर केलं तर हृदयविकार होण्याची शक्यता पुरुषांना जास्त असते, मात्र ज्यावेळेस डायबिटीस होतो त्यावेळेस स्त्रियांमध्ये हृदयविकार होण्याची शक्यता डबलने वाढत असते। त्याच्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे स्त्रियांमध्ये की जर का डायबिटीस असेल तर त्यांनी स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचे आहे। याच पद्धतीने आपण जर का पुढे बघितलं की पायाकडच्या किंवा हाताकडच्या शेवटच्या रक्तवाहिन्यांवरती जेव्हा परिणाम व्हायला लागतो त्या तिथे गँग्रीन सारखे चेंजेस आपल्याला होताना दिसतात। आणि स्त्रियांचं जर का आपण विचार करायला गेलो तर घरातल्या स्त्रियांना आपल्याला माहिती आहे की पायाला बऱ्याच वेळा भेगा पडलेल्या असतात किंवा पायाची काळजी घेतली जात नाही आणि याच्यातच जर का डायबिटीस असेल तर त्या जखमांमध्ये इन्फेक्शन होतं आणि पुढे ते गँग्रीन होत असतं।
आता प्रजनन संस्था ही स्त्रियांसाठी महत्त्वाची आहे, याच्यावरती जर का आपण परिणाम बघायला गेलो तर स्त्रियांमध्ये ज्यांना आपल्याला 20 ते 40 वयातल्या ज्या स्त्रिया ज्यांना गर्भधारणा करण्याची इच्छा आहे पण त्यांना डायबिटीस आहे, तर त्यात गर्भधारणा होण्यामध्ये सुद्धा अडचण निर्माण होते. जरी गर्भधारणा झाली तर पुढे होणाऱ्या मुलासाठी आणि मातेसाठी देखील पुढे प्रॉब्लेम होऊ शकतात. तर त्यामध्ये मातेला जर का आपण विचार करायला गेले तर इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात की रिकरंट त्यांना इन्फेक्शन होत असतात, लघवीचे इन्फेक्शन असेल किंवा शारीरिक इन्फेक्शन असतात, हे होत असतात. आणि लहान मुलाचं जे जन्माला येणार त्याचा विचार करायला गेला तर त्याला बर्थ डिफेक्ट म्हणतो किंवा जन्मता व्यंग आपल्याला आढळलेले दिसतात. मग यामध्ये स्त्रीला आपल्याला एवढंच करणं गरजेचं असतं की शुगर हे टाईट कंट्रोल असला पाहिजे किंवा व्यवस्थित नियंत्रित राहिला पाहिजे. आणि जसं पाळी निघून जाते म्हणजे 40-45 वयानंतर बघायला गेलं तर स्त्रियांना योनी मार्गामध्ये कंडू दिसतो किंवा तिथे वृक्षता दिसते, स्त्राव दिसतो. याबरोबरच फंगल इन्फेक्शन सुद्धा आपल्याला स्त्रियांमध्ये बघायला मिळतात, जे रक्तातली साखर जी वाढत राहते सारखी, त्याच्यामुळे त्यांना इन्फेक्शन, जे फंगल इन्फेक्शन आहे ते जास्त प्रमाणात दिसत असतं. अशा पद्धतीने वेगवेगळ्या वेगळ्या संस्थानावरती जर का आपण विचार करायला गेलो तर वेगवेगळे इफेक्ट दिसत असतात. तसंच अन्नवस्त्रोत म्हणजे पचनाची शक्ती सुद्धा कमी झालेली असते, त्याच्यामध्ये पोट साफ रेग्युलरली नाही होणे, ऍसिडिटी होणे, त्या अशा छोट्या छोट्या कारणांमुळे सुद्धा आपल्याला अनेक अडचणी स्त्रियांना सामोरे जायला लागतात. नक्की, ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की एकदा जर का स्त्रीला मधुमेह झाला तर साधारणपणे कशा पद्धतीनं स्त्रीच्या शरीरावर किंवा वेगवेगळ्या अवयवांवर त्याचे परिणाम दिसायला सुरुवात होत असतात, मात्र एका स्त्रीने जर ठरवलं की आपल्याला मधुमेह झाला नाही पाहिजे तर तिने कशा पद्धतीनं काळजी घेणं गरजेचे आहे किंवा हे शक्य आहे का, या बाबतीत जर एक डॉक्टर म्हणून तुम्ही सांगायचं झाल्यास कशा पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो? खूप छान प्रश्न आहे ऍक्च्युली हा, की डायबिटीस आपल्याला माहिती आहे की लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, की आत्ताची आपली जी लाईफस्टाईल चेंज झाली म्हणजे काय झालंय की फास्ट फूड फास्ट लाईफ असं झालंय, म्हणजे हरी वरी आणि करी ह्या तीन गोष्टींवरती आपली लाईफ सध्या चालू आहे. तर हरी म्हणजे काय, प्रत्येक गोष्टीची काही ना काही गडबड असते, घाई असते. त्याचप्रमाणे करी म्हणजे आपलं खाण्याचं पद्धत जी आहे ती पूर्णपणे चेंज झाली, प्रोसेस्ड फूड आलेत, त्यानंतर मसालेदार पदार्थ आलेत, ह्या ज्या गोष्टी ज्या नॅचरली आपण घ्यायला पाहिजे त्या होत नाही. आणि तिसरा आहे वरी, म्हणजे सतत चिंता असते कुठली ना कुठल्या गोष्टीची, मग ती चिंता आपल्या सासू सुण्याच्या सिरियलची असेल किंवा त्याच्या पुढच्या आपल्या कुठल्या पौराणिक सिरियल असेल, ह्या छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा आपण विचार करत बसतो जे करायला पाहिजे नाही. म्हणजे आपण काम करताना मेन आहार विहार आणि विचार या तीन गोष्टींवरती काम करायला पाहिजे. मग आहार हा कसा असला पाहिजे की आहार हा सकस असला पाहिजे, त्यात पोषक अंश असला पाहिजे, नियंत्रित असला पाहिजे, त्याच्याबरोबर आहाराच्या ज्या वेळा ठरवून दिल्या त्या वेळेवर सुद्धा आहार होणं गरजेचं आहे. दुसरा आहे विहार किंवा व्यायाम. आता व्यायाम मी मगाशी जसं सांगितलं की व्यायाम होणे हा अतिशय आवश्यक आहे. मग बेसिक व्यायाम जो आपल्या सगळ्यांना माहिती तो आहे चालण्याचा, ज्याला काही ट्रेनिंग लागत नाही, ज्याला काही शिकवावं लागत नाही. सकाळी उठल्यावरती किमान 30 मिनिटं रिकाम्या पोटी आपलं चालणं हे झालंच पाहिजे, हा बेसिक व्यायाम होणं गरजेचं आहे. मग अशी जसं सांगितलं की स्त्रियांना वाटतं की मी घरातले कामं करते सगळं आवर सावर करते हा एक प्रकारचा व्यायाम आहे, तर तो व्यायाम नसून ती नेहमीची आपली दिनक्रम आहे, त्याच्यामुळे व्यायामासाठी स्पेसिफिक वेळ देणं गरजेचं आहे. याच्याबरोबरच जर का आपल्याकडनं योगासन सारख्या गोष्टी झाल्या की किमान 1-15 मिनिटं योगासन करायचे, ज्यात बेसिक व्यायामाचे प्रकार पण होऊन जातात, जसं भुजंगासन आहे, पवनमुक्तासन आहे, वज्रासन आहे, ह्या गोष्टी ह्यासारखे 3 प्रकारचे जरी आपल्याकडनं योगासन झाले तरी पुरेशीर असतात. त्याच्या पुढचं असतं की विचार किंवा तणाव नियंत्रण, जे मी मगाशी सांगितलं की आपल्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार असतो, ह्या विचारांवरती मात करण्यासाठी प्राणायाम किंवा मेडिटेशन यासारख्या गोष्टी खूप उपयुक्त आहेत. याच्यासाठी करायचं काहीच नाही, फक्त 10 मिनिटं डोळे मिटून शांत बसायचं आणि जास्तीत जास्त खोल श्वास घ्यायचा आणि खोल श्वास सोडायचा. एवढ्या सोप्या पद्धतीने जरी आपण केलं तरी ताणतणाव नियंत्रण आपलं होत असतं. अशा पद्धतीने आपण जर का काम केलं तर डायबिटीस होऊ नये याच्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. याचबरोबर रेग्युलरली जर का आपण चेकअप करत राहिलो की रक्तातली साखर कशी राहते, किमान 6 महिन्यात एकदा तरी आपण अंदाज घेतला की रक्तातली साखर वाढते नियंत्रणात राहते का काय, त्याच्यावर सुद्धा आपण ठरवू शकतो की पुढे डायबिटीस होऊ द्यायचं आहे की नाही. नक्कीच, ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की अगदी छोटी छोटी योगासनं असतील किंवा छोटे छोटे आहारांचे जे पॅकेजेस आहेत जे तुम्ही जर रोजच्या जेवणात अवलंबले तरी सुद्धा तुम्ही मधुमेहापासून पूर्णपणे लांब राहू शकता. मात्र मला असं विचारायचं आहे की माधवबागने हे सिद्ध केलेलं आहे की मधुमेह रिव्हर्स होऊ शकतो, आणि मला वाटतं माधवबागने ही कन्सेप्ट पहिल्यांदा आलेली आहे की मधुमेह हा रिव्हर्स होऊ शकतो. कशा पद्धतीनं हा रिव्हर्स होतो आणि होतो का खरंच, काय सांगू शकता याबाबत? आता रिव्हर्स म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की मागे जाणे किंवा पूर्व परिस्थिती. आता डायबिटीसच्या रुग्णांमध्ये जेव्हा आपण रिव्हर्सलचा विचार करतो तेव्हा आपण काय म्हणतो की डायबिटीस होण्याच्या आधी त्याच्या शरीरात कशी
परिस्थिती होती, म्हणजे साखर नियंत्रित करण्याची प्रणाली कशा पद्धतीने काम करत होती ती पूर्वस्थापित करून देणे म्हणजे रिव्हर्सल करून देणे. आता ज्यावेळेस डायबिटीस होतो आपल्याला एक माहिती आहे की शरीरातलं जे वाढलेलं फॅट आहे किंवा अतिरिक्त प्रमाणात वाढलेलं वजन आहे याच्यामुळे शरीरात इतरत्र जशी चरबी साचत असते तसंच इन्शुलिनचे रिसेप्टर ज्या ठिकाणी इन्शुलिन काम करत असतं त्या ठिकाणी जे रिसेप्टर्स असतात तिथे ही चरबी जाऊन अडकते किंवा अडथळा निर्माण करते. एकदा हा अडथळा निर्माण झाला की शरीरात तुमचं इन्शुलिन जरी व्यवस्थित पद्धतीने तयार होत असेल तरी साखर ही नियंत्रणात राहत नाही. मग याच्यावर काम कसं करणार आपण, तर ही जी वाढलेली चरबी आहे जी इन्शुलिन रिसेप्टर्स वरती अडकलेली आहे ती दूर करणं गरजेचं आहे. मग याच्यासाठी आपण मगाशी जसं बघितलं आहार त्यानंतर पंचकर्म औषधी यासारख्या पद्धतीने आपण ही चरबी कमी करण्याच्या मागे लागतो. एकदा ही चरबी कमी झाली त्या इन्शुलिन रिसेप्टर्सवरची चरबी दूर झाली तर इन्शुलिन जे पद्धतीने व्यवस्थित योग्य प्रमाणात तयार होत आहे ते योग्य पद्धतीने काम करायला लागतं. आता हे योग्य पद्धतीने काम करायला लागल्यावर रक्तातली साखर ही नियंत्रणात यायला लागते. त्याच्यासाठी आपल्याला ज्या गोळ्या औषधे इंजेक्शन जे चालू असतात त्याचे डोसेस आपण कमी करत जातो. एक परिस्थिती अशी येते की कुठलीही गोळी औषध इंजेक्शन घेता रक्तातली साखर ही नियंत्रणात राहायला लागते. त्यावेळी आपण समजतो की आता डायबिटीज कंट्रोलमध्ये आलाय किंवा रिव्हर्स होण्याच्या मार्गाला लागलाय. पण याच्या पुढची ही परिस्थिती आपण माधवबागमध्ये असं बघत असतो की ज्यावेळेस ही परिस्थिती येते की रक्तातली साखर नियंत्रणात राहते गोळ्या औषधे बंद झाले त्यानंतर आपण परत HbA1c नावाची टेस्ट रिपीट करत असतो ज्याची व्हॅल्यू 6.5 पेक्षा कमी आली तर त्याच्या पुढे आपण पेशंटसाठी अजून एक टेस्ट प्लॅन करत असतो जी म्हणजे ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. यामध्ये आपण 15 ग्राम साखर पेशंटला खायला देत असतो व त्याच्यानंतर त्याचे साखर चेक करत असतो 1 तासांनी 2 तासांनी फास्टिंगमध्ये. तर 2 तासानंतरची साखर जर का ही 140 आतमध्ये आली तर आपण त्या पेशंटला रिव्हर्स झालंय असं म्हणतो. आणि असा अनेक रुग्णांचा अनुभव माधवबागच्या पाठीशी आहे ज्यांचा डायबिटीज आपण पूर्णपणे रिव्हर्स केलेला आहे. नक्कीच, आणि मला वाटतं अशा एका पेशंटनी आपली प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे. सुनीता नेमकं काय म्हणाल्या माधवबागमध्ये उपचार घेतल्यानंतर आपण पाहूया. सुनीता गणेश भोय, मी मांडा टिटवाळा पश्चिम इथे राहते. मला डायबिटीज आहे 2010 म्हणजे मला त्रास व्हायला लागला. मला पायाचा खूप त्रास झाला आणि त्याच्यासाठी मी खूप दवाखाने फिरले. किती म्हणजे औषध गोळ्या खाल्ले पण मला काहीच फरक नाही पडला. माझ्या सासूंनी सांगितलं टिटवाळ्याला माधवबाग दवाखाना आहे म्हणून, तू एकदा जाऊन बघ. मी तिथे इथे आली माधवबाग दवाखान्यात, आयुष्याला कंटाळलेली पण असा आता असं वाटतं की माझं खरोखर पुनर्जन्म झालाय आणि मला जगण्याचा मार्ग भेटला. माधवबागमध्ये आल्यावर मॅडमचा सल्ला आणि पंचकर्माच्या ट्रीटमेंटमध्ये म्हणजे खूप म्हणजे मला अनुभव आला. शरीरातली चरबी कमी झाली आणि खूप म्हणजे हलकं वाटायला लागलं. डायबिटीज पण कमी झालं आणि डायबिटीज पण कमी होण्यामागे पण खूप पंचकर्माची म्हणजे साथ आहे. टाचं म्हणजे मला बिलकुल चालता येत नव्हतं, एवढं माझं टाचाचं दुखणं होतं. पण ते तर पूर्ण बरं झालं आणि इथे दवाखान्यात आल्यावर म्हणजे इथले सगळे स्टाफ खूप चांगले आहेत. आपल्या घरच्या सारखे आणि प्रेमाने म्हणजे सगळं समजावून सांगतात. मी इतके दवाखाने फिरले पण मला असं इतकं समजावून कुठल्या डॉक्टरांनी किंवा अशी ट्रीटमेंट कोणीच दिली नाही. जशी आई आपल्या मुलाची काळजी घेते ना तसे ह्या दवाखान्यातला स्टाफ म्हणजे पेशंटबरोबर वागतात. आजचा आपला विषय आहे मधुमेह आणि त्यावर माधवबागचे उपचार आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर निलेश कुलथे. लगेचच आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की माधवबागमध्ये मधुमेह जो आहे तो कशा पद्धतीनं रिव्हर्स होतो, मात्र मधुमेह जेव्हा नियंत्रण करायचा असतो त्यावेळेला आहार खूप महत्वाचा ठरत असतो, तर मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी माधवबाग साधारणपणे कशा पद्धतीनं आहाराचं व्यवस्थापन करत असतं याबाबतीत काय सांगता येईल? आता डायबिटीज हा लाईफस्टाईल डिसऑर्डर हे आपल्याला कळून चुकलेला आहे. त्याच्याबरोबर आहार हा अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे जर का आपण बघायला गेलो तर जवळजवळ 70% वाटा हा आहाराचा असतो डायबिटीज कंट्रोल करण्यामध्ये. त्याच्यामुळे आहार घेताना हा कसा असला पाहिजे काय असलं पाहिजे याच्याबद्दलचं आपण चर्चा करूया की आहार घेताना तो प्रमाणात असला पाहिजे. म्हणजे कॅलरीज ह्या रिस्ट्रिक्टेड असलं पाहिजे. आपल्या कामानुसार आपण कॅलरीज किती घ्यायला पाहिजे याचं कॅल्क्युलेशन आपलं असलं पाहिजे. त्याच्याबरोबर आहाराच्या वेळा ज्या दिलेल्या आहेत की सकाळी नाश्ता हा 9-9:30 आसपास झालाच पाहिजे, दुपारचं जेवण हे 12-1 आसपास होणं गरजेचं आहे व संध्याकाळचं जेवण 7:30-8 आधी हे होणं गरजेचंच आहे. ह्या ज्या गोष्टी याला प्रत्येकाला एक कारण असतं ज्याच्यामुळे आपण ते वेळेवरती घेणं अतिशय आवश्यक असतं. मग आता आहार घेताना आहारामध्ये आपल्याला
पोषक अंश मिळतील याचं पण लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्यानंतर फळ भाज्या ह्या देखील प्रमाणात जास्त असल्या पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा जर का आपण विचार केला तरच आपला आहार हा नियंत्रित, जे मगापासून आपण म्हणतो नियंत्रित आहार, तर त्या पद्धतीने राहू शकेल. कारण जर का नियंत्रणाबाहेर आहार गेला तर जो कॅलरीज वाढायला लागतात त्याच्यामुळे मी आपण स्टार्टिंगला बघितलं की इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा शरीरात चरबी वाढायला लागते आणि एकदा ही चरबी वाढली तर त्याच्यामुळे साखर नियंत्रणात न राहण्याचं आपल्याला कारण दिसत असतं. ह्या सगळ्या गोष्टींवर मात करण्यासाठी माधव बागने एक विशिष्ट डायट बॉक्स सुरू केला आहे, प्रमेह डायट बॉक्स म्हणून. आता नाव आपण जेव्हा आहाराबद्दलचे पथ्य ऐकतो किंवा आहार पाळायचा आहे जेव्हा आपण हे ऐकतो तर ते आपल्या कपाळाला आठ्या पडतात की बाबा कसं असेल, त्याच्याने कसा चवीला कसा असेल, दिसायला कसा असेल, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या डोळ्यात समोर येत असतात. पण या सर्वांवरती मात करण्यासाठी माधव बागने जो डायट बॉक्स तयार केलेला आहे प्रमेयाचा, तो अतिशय उत्कृष्ट आहे. म्हणजे त्याच्यात जर का तुम्ही पक्वान्नाचे नाव ऐकले तर तुमच्या तोंडाला पाणी सुटेल की थालीपीठ आहे, इडली आहे, त्यानंतर उत्तप्पा आहे, रोस्टेड सोया नट्स आहेत, त्यानंतर चना जोर गरम, अशा पद्धतीचे प्रकार आपण नाश्त्याला घेत असतो याच्यात. त्याच्याबरोबर जेवणामध्ये आपण जी चपाती आहे ती विशिष्ट पद्धतीची, विशिष्ट डाळींपासून बनवलेली किंवा विशिष्ट कडधान्यांपासून बनवलेली असते, त्याचबरोबर डाळ असते जे वरण आपण म्हणत असतो, अशा पद्धतीने आपण हे सगळं कॅल्क्युलेटेड केलेल्या कॅलरीज युक्त आहार आपण त्या प्रमेय डायट बॉक्समध्ये दिलेला आहे. मग याच्यात सकाळी उठल्यापासून, म्हणजे आपण सकाळी 6-7 वाजेला उठल्यानंतर आवळा ज्यूस घ्यायचा आहे, त्याच्यानंतर एक ग्रीन टी घ्यायचा आहे, त्याच्याबरोबर सूप किंवा ज्यूस अशा पद्धतीने घ्यायचा आहे. परत मिड मॉर्निंग म्हणजे 11 दरम्यान हर्बल सूप घ्यायचं आहे, 12-1 दरम्यान जेवणामध्ये काय काय घ्यायचं, ह्या सगळ्याची रेसिपी बुक दिलेली आहे आणि त्याचं प्री पोर्शन म्हणजे आधीच कॅल्क्युलेट करून दिलं आहे. पिठं ह्या प्रमाणात तुम्हाला दिलेली आहे की त्याच्यापासून तुम्हाला फक्त बनवायचं आहे आणि खायचं आहे. फक्त याच्यात तुम्हाला भाज्या स्वतःकडनं ऍड करायला लागतील कारण त्या पेरिशेबल असतात, त्या आपण देऊ शकत नसतो. अशा पद्धतीने डायट बॉक्स आपण हा देत असतो रुग्णांना आणि त्यांच्या शरीरात जे वाढलेलं वजन आहे त्याच्यानुसार आपण ठरवत असतो की किती डायट बॉक्सची गरज पेशंटला असणार आहे, त्याच्यानुसार त्याला ते फॉलो करणं गरजेचं आहे. एकदा रुग्णाने ते सुरू केलं तर त्याला अडचण येत नाही. एवढं चविष्ट अन्न जेव्हा मिळायला लागतं त्या रुग्णाला पण सवय होऊन जाते त्या डायटची ते फॉलो करण्याची, त्याच्यामुळे रुग्णाचं वजन कमी व्हायला लागतं, रक्तातली साखर नियंत्रणात यायला लागते. एकदा ही साखर नियंत्रणात यायला लागले तर त्याचे गोळ्या औषधं जे आहेत ते आपल्याला निश्चितपणे कमी करायला मिळतात आणि हे कमी केलेले औषधाचा परिणाम रुग्णाला त्याच्या कुठले साईड इफेक्ट न दिसता आपल्याला त्याचे नुसते परिणाम दिसत असतात. चांगल्या पद्धतीने त्याला रक्तातली साखर कंट्रोलमध्ये आलेली आपल्याला दिसत असते. नक्कीच, ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की आहाराचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं असलं पाहिजे किंवा साधारण व्यायाम कशा पद्धतीनं जर मधुमेह व्हायचा नसेल तर कशा पद्धतीनं केला गेला पाहिजे, मला वाटतं एकंदरीत जर हा टाळायचा असेल तर आयुर्वेद आपल्याला यासाठी कशी मदत करतं हे सुद्धा तुमच्याकडनं जाणून घ्यायचं. आणि सगळ्यात आधी तुम्हाला सुद्धा एक महत्वाची सूचना, तुम्हाला सुद्धा जर का माधव बागच्या डॉक्टरांशी संपर्क करायचा असेल तर या नंबरवर नक्की संपर्क करा. त्यासाठीचा क्रमांक आहे 022-399-6606 आणि त्यावर माधवबागचे उपचार आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर निलेश कुलथे. लगेचच आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की एकंदरीत आहाराचं व्यवस्थापन जे आहे ते कशा पद्धतीनं महिलांनी करणं आवश्यक आहे, त्याचप्रमाणे आता सगळ्यात महत्वाचं नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, नवीन वर्षाच्या निमित्ताने तुम्ही स्त्रियांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून नेमकं काय मार्गदर्शन कराल, नवीन वर्षात त्यांनी काय संकल्प करणं गरजेचं आहे की जेणेकरून मधुमेहासारख्या आजारापासून ते लांब राहू शकतील, काय सांगता येईल? अगदी, आता नवीन वर्षाची ज्या सुरुवातच होत आहे त्याच्यामुळे स्त्रियांनी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की त्यासुद्धा घराचा आहारभूत किंवा मूलभूत स्तंभ आहेत, त्याच्यामुळे त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्यासाठी त्यांनी कुठल्याही कारणामुळे स्वतःकडे दुर्लक्ष करता कामा नये. मग ते आहाराचं असेल, व्यायामाचं असेल किंवा विचार, जे मी मगाशी सांगितले ह्या तीन गोष्टी, की आहार हा आपला वेळेवरती झाला पाहिजे, पोषक अंश असले पाहिजे, त्यानंतर प्रमाणसुद्धा प्रमाणबद्ध आहार असला पाहिजे, त्याचबरोबर व्यायाम एक 30 मिनिटं वेळ हा आपण स्वतःसाठी निश्चितपणे काढू शकतो जर का आपल्याला आरोग्यदायी राहायचं असेल. तर याच्याबरोबरच जे विचार जे टी व्ही सिरियल्स आहे ते त्या मनोरंजनासाठी एवढं लक्षात ठेवून आपण आपल्या शरीराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे एक मनोनिश्चय आपण करायचा आहे की आपण आरोग्यदायी राहिलो तर पुढचं घर आपलं सगळे घर परिवारातले सगळे व्यवस्थित राहतील, त्याच्यामुळे आपण आपल्या शरीराकडे तो लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रेग्युलर चेकअप करत राहणे गरजेचं आहे, जसं ब्लड प्रेशर असेल, साखरेचं प्रमाण असेल, वजन असेल, ह्या गोष्टींचं प्रमाण रेग्युलरली चेक करत राहिलं तर आपल्याला निश्चितपणे आपल्या तब्येतीची माहिती राहते आणि आपण कुठे जाऊ म्हणजे आजारी पडू किंवा आपल्या डायबिटीस सारखे आजार होणार किंवा नाही याची आपल्याला त्याच्यावरनं एक
माहिती मिळते. नक्कीच नक्कीच. त्याचप्रमाणे मला हे म्हणायचंय की मधुमेह ज्याला टाळायचा असेल किंवा ज्यांना मधुमेह आहे त्यांना तो कमी करायचा असेल तर आयुर्वेद किंवा माधवबाग कशा पद्धतीने त्यांची मदत करू शकतो. येस, माधवबागने एक विशिष्ट चिकित्सा प्रणाली प्रस्थापित केली डायबिटीसच्या रुग्णांना ट्रीटमेंट करण्यासाठी. यामध्ये आपण पंचसूत्री पद्धतीने काम करत असतो. एक असतं आहार, त्यानंतर औषधं, त्यानंतर रक्तातली साखर रेग्युलरली चेकअप करून त्याचं काय प्रमाण राहतं त्याच्यानुसार, ताणतणाव नियंत्रण, महत्वाचं म्हणजे पंचकर्म. ज्यावेळी आपण आहार आणि ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपली साखर कंट्रोलमध्ये यायला लागली आहे. पण नुसती साखर कंट्रोलमध्ये आणून उपयोगाचं नाही, त्याचे जे दुष्परिणाम, याच्यापूर्वी जी साखर कंटिन्युअसली वाढलेली होती त्याचे दुष्परिणाम जे शरीरावर झालेले आहेत त्याच्यावरची सुद्धा ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. मग ज्यावेळी आपण पंचकर्म करायला लागतो त्यावेळी रक्तवाहिनीवरती जो परिणाम झालेला असतो की एंडोथेलियम त्याचं व्यवस्थित काम करत नसतं, जी आकुंचन प्रसरण क्षमता आहे ती पूर्वस्थापित करण्यासाठी आपण पंचकर्म रेग्युलरली करत असतो. हे केल्यानंतर असं लक्षात येतं की रुग्णाला त्याचे फायदे होताना दिसतात. म्हणजे बरेच वेळी जे डायबिटीसचे पेशंट असतात त्यांना ब्लड प्रेशर सारखा आजारी झालेला असतो. मग जेव्हा रुग्ण हे ट्रीटमेंट घेत असतो त्याचे डायबिटीसचे औषधं तर बंद होतातच, पण त्याबरोबर त्याचे ब्लड प्रेशरचे औषधं सुद्धा कमी होताना आपल्याला दिसतात. या सगळ्यांचा अनुभव माधोबागच्या पाठीशी आहे. याच्यावरून आपल्याला एक निश्चितपणे कळतं की जर का रेग्युलरली पंचकर्म औषध यांचं प्रॉपर आपण फॉलो केलं तर निश्चितपणे डायबिटीस. मला वाटतं पंचसूत्री कार्यक्रम जो तुम्ही सांगितला त्याचा जर अवलंब प्रत्येकाने केला तर मधुमेहापासून तो नक्कीच दूर राहू शकतो. आणि मला वाटतं वसुधा जोशी यांनी माधोबाग मध्ये ट्रीटमेंट घेतल्यानंतर आणि पंचसूत्री कार्यक्रमाचा अवलंब केल्यानंतर त्यांच्यामध्ये काय फरक पडलाय हे त्यांच्याच कडून जाणून घेऊया. माझं नाव वसुधा वसंत जोशी, मी माध्यमिक शिक्षिका होती, 10 रिटायर झालेली. आता आम्ही शाळेमध्ये असताना थोडस बोलल्यावर त्रास व्हायचा पण एवढं जाणवलं नाही मला. परंतु रिटायर झाल्यानंतर यांच्या टेन्शनमुळे म्हणा किंवा कशामुळे मला शुगरचा त्रास लागला. मी सहज वाचता वाचता माधवबागची लोकसत्तेमध्ये मी जाहिरात वाचली ती. इथे येण्यापूर्वी थोडंसं जड जेवण झालं आणि मी चालली का 10-5 फुटामध्ये मला जबड्यामध्ये त्रास व्हायचा. इथे जेव्हा मी उपचाराला सुरुवात केली, पंचकर्म सुरू केली इथे, तर माझ्यात पुष्कळ सुधारणा झाली. जवळजवळ मी हळूहळू चालू, माझी क्षमता वाढली, 13.5 मिनिटं मी या मशीनवर चालू शकले आणि माझी शुगर पण नॉर्मल होत गेली दरवेळेस. आणि त्यानंतर जसजसे पंचकर्म औषध उपचार वगैरे सुरू झाले तर मी जवळजवळ शेवटच्या याला 13.5 मिनिटं चालली. आणि आता तर मी म्हणजे कुठल्याही प्रकारची मनामध्ये हे नसताना भरपूर चालू शकते, वरती चढू शकते, माझा आत्मविश्वास भरपूर प्रमाणात वाढलेला आहे. तुम्हाला जर का मधुमेहाबद्दल माधवबागची ट्रीटमेंट जाणून घ्यायची असेल तर 02239966066 या क्रमांकावर फक्त संपर्क करायचा आहे. माधवबागमधून तुम्हाला स्वतःला कॉल येणार आहे आणि त्यानंतर योग्य डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता. टॉक टाईममध्ये आज आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.